13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री डोंबिवलीत नवीन पदाधिकारी नेमणुका जाहीर. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या रविवारी 13 तारखेला डोंबिवलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याची माहिती बाळासाहेबांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पदाधिकारी नेमणुका जाहीर करण्यात आल्या. बाळासाहेबांची शिवसेना कल्याण जिल्ह्यातील विविध शहरातील पदाधिकारी नेमणुका करण्यात आली. याबाबत माहिती देताना कल्याण जिल्हाप्रमुख लांडगे यांनी डोंबिवली मध्यवर्ती शाखेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डोंबिवली प्रतिनिधी शंकर जाधव. बाळासाहेबांच्या शिवसेना याच्याकडून नवीन पदं आपण डिक्लेअर केलेली आहेत, अशा पद्धतीची आपली ती पदं वाटप आहे आणि काय सांगा? बाळासाहेबांची शिवसेना, माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मुख्य नेते बाळासाहेबांची शिवसेना यांच्या आदेशान्वये आणि खासदार डॉक्टर चिकनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आज डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राकरता पदांचं वाटप करण्यात जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी पदं रिक्त होती ती भरण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे अगोदरच माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे पूर्वीची पदं जी होती ती पदं पुढे सुरूच आहेत. नव्याने पदं आता जाहीर केलेली आहेत आणि निश्चितपणे संघटनात्मक काम करताना अधिक गती या संघटनेच्या कामासाठी निश्चित येईल. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय डोंबिवली या शहर शाखेतून गेल्या अनेक वर्षापासून लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका यांचं कामकाज याच शाखेतून सातत्याने सुरू असतं आणि निश्चितपणे ग्रामीण विधानसभा आणि डोंबिवली शहर हे काम याच शाखेतून आत्तापर्यंत चालू आहे आणि प्रशासकीय काम या शाखेतून होत असतं. तसंच काम यापुढे सुरू राहील. लोकांच्या संपर्कासाठी शाखा आणि संपर्क कार्यालय ही वेगवेगळी आहेत. नगरसेवकांची कार्यालय त्या माध्यमातून ग्रामीणमध्ये संपर्क चांगला आहे. आदेशाप्रमाणे संघटना चालते आणि निश्चितपणे ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांची काम करण्याची कुवत आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे पद मिळेल त्याचा स्वीकार आनंदाने निश्चितपणे केला जातो आणि आदेशाचं पालन केलं जाईल. कोणत्याही प्रकारचा वाद आत्तापर्यंत झाला नाही आणि यापुढे होणार नाही.